इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ 18 माझे कुटुंब आणि घर। करून पहा कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि आई वडिलांचे व्यवसाय यांच्या आधारे आपापल्या कुटुंबाविषयी माहिती लिहा। कुटुंबात आई वडील व त्यांच्या मुलांचा समावेश असतो। याशिवाय काही कुटुंबात आजी आजोबाही असतात। कुटुंबातील व्यक्तींची संख्या वेगवेगळी असू शकते। आपण आपल्या कुटुंबात जन्मतो, वाढतो। आई वडील आपल्याला लहानाचे मोठे करतात, आपली काळजी घेतात। कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते। आपली अन्न, वस्त्र आणि निवारा यांची गरज कुटुंबात पूर्ण होते। कुटुंबातील इतर व्यक्तीही आपला सांभाळ करतात। कुटुंबातील व्यक्तींमध्ये जिव्हाळा असतो। प्रेम व आपुलकीमुळे आपल्याला कुटुंबात राहायला आवडते। अडीअडचणीच्या काळात सर्वजण एकमेकांना मदत करतात, आजारी पडू नये म्हणून काळजी घेतात। आजारपणात आपले आई वडील आपली देखभाल करतात। छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब म्हणजे काय ते आपण पाहूया। काही कुटुंबामध्ये आई वडील व त्यांची एक किंवा दोन मुले एवढीच माणसे असतात, अशा कुटुंबांना छोटे कुटुंब म्हणतात। काही कुटुंबात आजी आजोबा, काका काकू, सखी व चुलत भावंडे राहतात, अशा कुटुंबांना मोठे कुटुंब म्हणतात। विस्तारित कुटुंब म्हणजे काय ते पाहूया। आपल्या कुटुंबाशी आपले अनेक नातेवाईक जोडलेले असतात। काका काकू, मामा मामी, आत्या मावशी आपल्या नात्यागोत्याची असतात, अशा कुटुंबाला विस्तारित कुटुंब म्हणतात। नातेवाईकांमुळे आपले कुटुंब विस्तारते। विस्तारित कुटुंबातील सर्वजण एका घरात राहत नाहीत, पण त्यांच्यात प्रेम व जिव्हाळा असतो। वेगवेगळ्या प्रसंगी ते एकमेकांना भेटत असतात। तुमच्या विस्तारित कुटुंबात कोण कोण आहे, तुमचे त्यांच्याशी कोणते नाते आहे, तुमच्या विस्तारित कुटुंबातील लोक कोणत्या प्रसंगी भेटतात, या प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः लिहायची आहेत। करून पहा कुटुंब वृक्ष म्हणजे काय हे आपण पाहूया। तिसऱ्या इयत्तेत शिकणारी रेहाना घरातील व्यक्तींच्या फोटोंचा अल्बम पाहत होती। वाढदिवस, लग्न अशा प्रसंगीचे फोटो पाहताना तिला काही चेहरे ओळखीचे तर काही चेहरे अनोळखी वाटले। काही फोटोंमधील चेहरे तिला पुन्हा पुन्हा सगळीकडे दिसले। रेहानाने आईला विचारले की हे सगळे लोक कोण आहेत। आई म्हणाली हे सगळे आपले नातेवाईक आहेत। या फोटोंमध्ये काका काकू, मामा मामी दोन्हीकडचे आजी आजोबा आहेत। रेहाना आईला म्हणाली मला सगळे नीट समजावून सांग। आईने रेहानाला समजावून सांगण्यासाठी एक चित्र काढले, ते आपण पाहूया। त्याला म्हणायचं रेहानाचा कुटुंब वृक्ष। पहा आजी आजोबा, त्यानंतर आत्या, आई वडील, काका काकू, आणि त्यानंतर आई वडील त्यांच्या बरोबर खाली रेहाना आणि सलीम, आणि काका काकू यांच्या खाली साहिल आणि सानिया। तर हा रेहानाचा कुटुंब वृक्ष झाला। काळाच्या ओघात कुटुंबाच्या अनेक पिढ्या तयार होतात, अशा पिढ्यांची वंशावळ तयार होते। तुम्ही आई वडिलांच्या मदतीने तुमच्या कुटुंबाचा कुटुंब वृक्ष तयार करा। कुटुंब संस्थेतील बदल म्हणजे काय ते आपण पाहू। काळाप्रमाणे कुटुंब संस्था बदलत जाते। एकेकाळी आजी आजोबा, आई वडील
काका काकू आणि सख्खी व चुलत भावंडे या सर्वांचे मिळून मोठे कुटुंब असे। त्याला एकत्र कुटुंब म्हणत। ही सर्व माणसे एकत्र राहत। नोकरी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने ही एका घरातील माणसे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागली की त्यांची वेगळी कुटुंबे तयार होतात। अशा कुटुंबांना विभक्त कुटुंब म्हणतात। अशा प्रकारे कुटुंब संस्थेत बदल झाला आहे। कुटुंबातील आपली कामे। या चित्रामध्ये पहा, एकच व्यक्ती काम करत आहे। आणि हे चित्र पहा, या चित्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीही काम करताना आपल्याला दिसत आहे। आता करून पहा, आपल्या घरातील कामांची यादी तयार करा। तुमच्या घरात ही कामे कोण करते? यातील कोणती कामे करायला तुम्हाला आवडते? तुम्ही घरातील एकमेकांची कामे करता का? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही घरातल्यांसोबत चर्चा करून लिहा। पाण्याची साठवण, स्वयंपाक करणे व स्वच्छता ही घरात रोज करावी लागणारी कामे आहेत। घरात सणवार व समारंभ साजरे होत असतात। पाहुणे येतात, त्यांचे आगत स्वागत करावे लागते। वयस्कर व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते। घरात अशी खूप कामे असतात, ती सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत। कुटुंबातील काही कामे सर्वांनी केल्यास कोणा एकाच व्यक्तीवर भार पडत नाही। घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्त्वाचे असते। ही कामे प्रेमाने व आपुलकीने सर्वजण करतात, त्याची आपल्याला जाण असावी। घराची स्वच्छता व सजावट हा भाग आता आपण पाहूया। या ठिकाणीही तुम्ही काय करून पाहिजे पहा। घराच्या स्वच्छतेसाठी आणि नीट नेटकेपणासाठी कोणती कामे करावी लागतात याची यादी तयार करायची आहे। या ठिकाणी पहा, नीट नेटके घर तुम्हाला दिसत आहे आणि त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये पसारा असलेले घर तुम्हाला दिसते। वरील दोन्ही चित्रात तुम्हाला कोणता फरक दिसतो ते तुम्ही वहीत लिहायचं आहे। आपले घर स्वच्छ व नीट नेटके असेल तर आपल्याला प्रसन्न वाटते। घरात सगळीकडे पसारा असला तर कोणालाच वस्तू वेळेवर सापडत नाहीत। घरात स्वच्छता राखणे ही कुटुंबातील सर्वांची जबाबदारी आहे। घरातील केत कचरा इकडे तिकडे फेकू नये, तो कचरा पेटीत टाकावा। कचरा घराच्या बाहेर तर मुळीच फेकू नये, म्हणजे परिसर स्वच्छ राहायला मदत होईल। आता काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। घरातील ओला व सुका कचरा वेगळा करा, तो दोन वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये टाका। ओल्या कचऱ्यापासून खत तयार करता येते, सुक्या कचऱ्यापासून कागद काच पत्रा वेगळा करता येतो, त्याचा पुन्हा वापर करता येतो। यानंतर माहित आहे का तुम्हाला, मोबाईल सीडी डीव्हीडी पेन ड्राईव्ह तसेच संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे। या वस्तू कायमच्या नादुरुस्त झाल्या की निरुपयोगी होतात। अशा निरुपयोगी वस्तूंचा जो कचरा साचतो त्याला ई कचरा म्हणतात। ई कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या आहे। घराची सजावट करा। घराची सजावट कशी करायची हे सगळ्यांनी मिळून ठरवा। जी सजावट तुम्हाला स्वतःला करता येणार नाही त्या सजावटीसाठी मोठ्यांची मदत घ्या। सजावट करण्यासाठी तुम्ही कोणते साहित्य वापरले? खाली दिलेल्या सजावटीच्या साहित्यातील जे साहित्य जास्त वापरू नये त्या खाली अशी खूण करा ते का वापरू नये ते सांगा। या ठिकाणी साहित्याची यादी आहे। फुले सजावटीसाठी वापरायची का? तर वापरले तरी चालतात। थर्माकोल, प्लास्टिक, पताका, रांगोळी, रासायनिक रंग, या ठिकाणी तुम्हाला जे साहित्य वापरू नये असं वाटतं त्याच्या खाली तुम्हाला फुले करायची आहे तर आपण फुले वापरू शकतो। थर्माकोल जास्त प्रमाणात वापरू नये,
प्लास्टिक सुद्धा जास्त प्रमाणामध्ये वापरू नये, पताका वापरल्या तरी चालतात, रांगोळी वापरली तरी चालते, आणि रासायनिक रंगांचा सुद्धा जास्त वापर करू नये, कारण यातील बरेच पदार्थ थर्माकोल असेल, प्लास्टिक असेल, रासायनिक रंग असेल, यामुळे परिसराची हानी होऊ शकते. सांगा पाहू सण आणि उत्सव. आपण सण उत्सव का साजरे करतो? आपले सण उत्सव कोणत्या बाबींशी संबंधित आहेत? तर याचे उत्तर सुद्धा तुम्ही चर्चा करून लिहू शकता. या ठिकाणी चित्रामध्ये बैलपोळा हा सण साजरा करताना दाखवलेला आहे की जो सण प्रत्येक शेतकरी आपापल्या घरी साजरा करत असतो. आपण कुटुंबात अनेक सण उत्सव साजरे करतो. कुटुंबातच नव्हे तर आपल्या देशात विविध भागात विविध उत्सव साजरे केले जातात. शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे. आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित आहेत. होळी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे. पंजाबमध्ये पीक कापणीच्या सुमारास वैशाखी हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात पेरणीनंतर बैलपोळा हा सण साजरा करतात. तामिळनाडूमध्ये पोंगल तर केरळमध्ये ओनम हे उत्सव पीक कापणीच्या हंगामात साजरे होतात. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा यांसारखे सण पिके हातात आल्यानंतर साजरे केले जातात. पर्युषण पर्व, बुद्ध पौर्णिमा, रमजान ईद, नाताळ, पतेती हे महत्वाचे सण आहेत. सण आणि उत्सव कोणतेही असो, सर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत. सर्व नागरिक ते साजरे करतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले, म्हणून तो दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली, म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. उत्सवामुळे लोक एकत्र येतात, त्यांच्यात एकोप्याची भावना वाढते. उत्सवात गाणी, नृत्य, रांगोळ्या, खेळ, स्पर्धा, शर्यती यांची रेलचेल असते, त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. सण उत्सव साजरे करताना आपण पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मोठ्या आवाजात गाणी लावली तर वृद्ध व्यक्तींना व लहान मुलांना त्रास होतो. मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. माहित आहे का तुम्हाला, महाराष्ट्रात अनेक आदिवासी जमाती आहेत. ठाणे जिल्ह्यात वारली ही आदिवासी जमात आढळते. ज्येष्ठ महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांच्याकडे कोळी भाजी म्हणजे कोवळी भाजी नावाचा एक कौटुंबिक सण साजरा केला जातो. कोळी ही एक जंगली वनस्पती असून तिचा भाजीसारखा वापर होतो. पाऊस सुरू झाल्यानंतर ही वनस्पती उगवते. कुटुंबातील व्यक्ती आजूबाजूच्या परिसरात जाऊन ताजी कोवळी असलेली कोळी जमा करून आणतात. भाजी शिजवून देवाला तिचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर कुटुंबातील सर्वजण मिळून जेवतात. माहित आहे का तुम्हाला, मकर संक्रांती हा सण हिवाळ्यात साजरा केला जातो. या दिवशी मित्र नातेवाईक एकमेकांना तिळगुळ देतात. तिळ हे या काळात होणारे महत्वाचे पीक आहे. थंडीच्या काळात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी तिळ खाणे चांगले असते. आता आपण काय शिकलो हे पाहूया. कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते. कुटुंबाचे छोटे कुटुंब, मोठे कुटुंब, विस्तारित कुटुंब असे प्रकार असतात. अनेक पिढ्यांची वंशावळ तयार होते. घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्त्वाचे असते. आपले घर परिसर स्वच्छ ठेवावा. आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत.
सण उत्सवांमुळे लोकात एकोप्याची भावना वाढते। सण उत्सवात आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांशी बोलतो, आपल्याला एकमेकांचा आधार वाटतो। तर मुलांना या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे, तुम्हाला नक्कीच समजला असेल। आता आपण पुढच्या तासाला भेटूया। धन्यवाद।